कालच शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझी उमेदवारी घोषित केलेली आणि महायुतीचा उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी या ठिकाणी भेटायला आलो आणि त्यांच्या शुभेच्छाही घेतल्या. कारण महायुतीतला घटक पक्ष प्रत्येक पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि यापूर्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 निवडणूक असेल 2019 निवडणूक असेल त्यात मला सहकार्य केलेलं आहे. आता मी आदरणीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनाही भेटायला जाणार आहे. सर, महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस आणि उभाटा गटाच्या ज्या जागांवर स्पेस कायम आहे त्या जागांवरून पाच होऊ आहे ती मैत्रीपूर्ण लढत करण्याचा विचार आता काँग्रेसचा पूर्ण मैत्रीपूर्ण करत आहे. यापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आपल्याला दिसलेली आहे आणि खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे ही सगळी बिघाडी दिसत आहे. ज्यांच्यामुळे महायुतीत तिढा निर्माण झाला तेच आता महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण करत आहे. एकीकडे महायुती आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे, तर तिसरीकडे आता तिसरी आघाडी आपल्याला तयार होताना पाहायला मिळत आहे. काही संकेत हे प्रकाश आंबेडकर यांनी दिलेले आहेत, कसं पाहता तिसरी आघाडी झाली तर कसा फायदा किंवा तोटा होईल? नाही, याच्यात फायदा तोटा नाही आहे. याच्यात मान आणि अपमानाची पण भूमिका महत्त्वाची आहे. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा अपमान महाविकास आघाडीने वेळोवेळी केलेला आहे. वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला न बोलवताना महाराष्ट्राचे एक मोठं नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचं वेळोवेळी अपमानित त्यांना केल्यामुळे त्यांनी तो त्यांचा तिसऱ्या आघाडीचा विचार केला असेल. परंतु जसा काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावेळी अपमान केला होता तीच परंपरा आता काँग्रेसने पुढे चालू ठेवून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि तीच परंपरा पुढे चालून त्यांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा पण वेळोवेळी अपमान केलेला आहे. आणि महाराष्ट्राची जनता हे ते बघत आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा अपमानाचा बदला मतदार घेतील हा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.